मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत छोले भटुरे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी हे दोन कांदे घेतले, पातळ उभे चिरून घेतलेले, दोन मोठे टोमॅटो घेतले ते पण चिरून घेतले, थोडे जाडसर चिरून घेतले, थोडी कोथिंबीरचे देठ घेतले मसाल्यामध्ये वाटण्यासाठी, थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, एक 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आलं घेतलं आहे आणि ते थोडं जाडसर चिरून घेतलं आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, 1/2 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि 1/2 चमचा हळद घेतली आहे आणि त्यानंतर हा खडा मसाला घेतलेला आहे, 1 तेजपान घेतलेलं आहे, 1-2 चमचे धणे अख्खे धणे घेतलेले, 1/2 चमचा शहा जिरं घेतलं आहे, 1-1 तुकडा मी जायपत्री आणि जावित्रीचा घेतला आहे, 1-1.5 इंच मी दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1 चक्रीफूल घेतलं आहे, 1 मोठी वेलची घेतली आहे, 1 मसाला वेलची घेतली आहे, 1 6-7 लवंगा घेतल्या आहेत, 2 हे त्रिफळा घेतलेत, 1 मोठा चमचा जिरे घेतलेला आहे, 4 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत, दगडफूलचा 1 तुकडा घेतलेला आहे, 7-8 मी मिरी घेतली आहे, छोले घेतलेत अशी एक मीडियम साईजची वाटी होती, ही 1.5 वाटी मी छोले रात्री भिजवलेत, म्हणजे 12 तास पूर्ण भिजवलेत. भिजवताना त्यामध्ये मी 1/2 चमचा मी सोडा टाकलेला होता आणि त्यानंतर मी हे 10 ते 12 तास भिजवलेत आणि हे फुलून आता एवढे झालेत. हे भिजून चांगले फुललेले, जवळपास 1/2 किलो याचं वजन भरेल. त्यानंतर मी 1 वाटी दही घेतलेले, हे भटुऱ्यासाठी कामात येणार आहे. आपल्याला जे वाळलेले आवळे घेतलेले आहेत, मी 1-10 ते 12 तुकडे घेतलेले आणि ते 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेत गरम पाण्यामध्ये. हे आपण छोले शिजवताना आपण वापरणार आहोत. मीठ चवीनुसार वापरायचं आहे. हा थोडा मी चाट मसाला घेतलेला आहे आणि हा 1 चमचा मी छोले मसाला घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि तडक्यासाठी थोडं 1/2 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. ही भाजी झाल्यानंतर आपण तडका देणार आहोत. सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपण आता कुकरला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. मी एका कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी आता हे धुवून घेतलेले छोले टाकते आणि त्यामध्ये 1 चिमूटभर सोडा टाकते. यामध्ये मी 1 चिमूटभर सोडा टाकते आणि आपण आता हा कुकर आहे ना 3 शिट्ट्या घेऊन वाफवायचा आहे आपल्याला. या छोल्यांसोबत मी 1 बटाटासुद्धा टाकते, त्याच्या नुसत्या 4 फोडी करून टाकते मी. चार फोडी किंवा तुम्ही अशा मोठ्या मोठ्या फोडी करून टाकू शकतात. ते आपल्याला नंतर मॅश करायचं आहे. आता याला मी 3 शिट्ट्या घेणार आहे कुकरला. छोले शिजत आहेत तोवर आपण कणिक भिजवून घेऊ, म्हणजे भटोऱ्यांसाठी आपण पीठ मळून घ्यायचं आहे. आपण मसाला आणि ते आपण नंतर तयारी करणार आहे. आपण हे अगोदर जर भिजवून ठेवलं पीठ तर चांगलं मुरेल ते आणि भटुरे पण चांगले फुलतील. त्यासाठी मी 1/2 किलो मैदा घेतला आहे आणि 1/2 वाटी मी रवा घेतलेला आहे. चवीनुसार मी मीठ टाकते, त्यात 1 टीस्पून टाकते मी मीठ आणि आता हे आपण मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलं होतं ते सुद्धा टाकते. हे मी घरी लावलेलं दही आहे. यामध्ये मी 1 वाटी दही टाकते, हे जे मी घरी लावलेलं आहे घट्ट दही आहे. आता मैदा रवा थोडं मीठ टाकलं यामध्ये आणि दही टाकलं, हे चांगलं आता मी मळून घेणार आहे. घट्टसर मळायचं, जसं आपण पुऱ्यांसाठी जसं मळतो त्या पद्धतीने मळायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे. आता मी हे घट्टसर मळून घेते. तुम्हाला
इन्स्टंट भटुरे करायचे असेल तर यामध्ये पाव चमचा तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता. मी आता हे थोडं थोडं पाणी टाकून मळते. यात आता मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलंय. आता यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे आणि परत 5 मिनिटं याला चांगलं थिंबून घेणार आहे. चमचा 1.5 चमचा मी आता यामध्ये तेल टाकलंय आणि चांगलं थिंबून घेणार आहे 5 मिनिटं. 5 मिनिटं मी आता थिंबून घेतलेलं आहे. आता जरी असं खरबडीत जरी वाटत असला आणि थोडा हलकासा पातळ जरी वाटत असला ना, तरी यामध्ये आपण जो रवा टाकलाय ना, तो रवा सगळं पाणी शोषून घेईल आणि हा थोडा घट्ट होईल गोळा. आता मी याला झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करूयात. आता मी एक छोटी कढई घेतलेली आहे आणि चांगली तापवलेली आहे. त्यामध्ये आपण आता जे खडे मसाले घेतले होते ना, ते ड्राय रोस्ट करूयात, म्हणजे कोरडे भाजायचे आहेत आपल्याला. आपल्याला याची एक पूड बनवून घ्यायची आहे. हे चांगले ड्राय रोस्ट करून घ्यायचे. थोडे मंद गॅस वरती भाजायचे आहेत आपल्याला. हे थोडे 5 मिनिटं फक्त भाजायचे, जास्त जाळे करायचे नाही आहेत आपल्याला. जास्त जाळायचे नाही आहे, फक्त हलकस त्याला त्याचा मसाल्याचा सुगंध येईपर्यंत आपण थोडे परतायचे. चांगले मिक्सरला बारीक होतील ते. यामध्ये मिरी टाकली, जायफळ. यामध्ये मी मिरी टाकली, जायफत्री, जावेत्री टाकली, तेजपत्ता टाकलेला आहे, धणे, शहा जिरे आणि साधं जिरे सुद्धा टाकले, हिरवी वेलची आणि मोठी वेलची, कलरफुल आणि त्रिफळाचे 2 तुकडे घेतले, दालचिनी. हे सगळं मी आता हलकेसे टोस्ट करून घेते. आता हे भाजून झालेले आहे. मी आता हे थोडं 5 मिनिटं गार करायला ठेवते प्लेटमध्ये. आपण आता सेम कढईमध्ये थोडस तेल टाकतोय, 1 ते 1.5 चमचा. आणि त्यामध्ये आता आपण कांदा, टोमॅटो वगैरे ते सर्व भाजून घेणार आहे. तसं आपण काळ्या मसाल्यासाठी भाजतो तितकं लाल नाही करायचंय, थोडं हलक्या रंगावरती भाजायचंय. पहिले कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी टोमॅटो, त्यामध्ये मी लसूण टाकते आणि अद्रकही टाकते. थोडा कढीपत्ता होता तो पण मी टाकते यामध्ये. हलकस लाल रंग येईपर्यंत भाजायचा आपल्याला. चिमूटभर मीठ टाकते.
थोडा लालसर होत आलाय कांदा, त्यामध्ये मी आता टोमॅटो टाकते. हे टोमॅटो तुम्ही वेगळे ब्लांच करून सुद्धा टाकू शकता, म्हणजे वेगळे उकडून त्याचे साल काढून मिक्सरमध्ये वेगळी प्युरी बनवायची आणि ती पण आपण भाजी बनवताना टाकू शकतो. मी आताच परतवते आणि मी कोथिंबीरीचे काढे पण त्याच्यातच टाकते. टोमॅटो शिजेपर्यंत थोडं आपण आता हे परतवणार आहे. फक्त कांदा जास्त जळू द्यायचा नाही, अशी कांदी घ्यायची. मी यावर आता 2 मिनिटं ताट ठेवून घासून ठेवते. गॅसची फ्लेम मिडियमच राहू द्यायची. आपला कांदा टोमॅटो हे शिजेपर्यंत आपण काय करायचं, हा जो मसाला आपण परतवलेला होता, ड्राय रोस्ट केला होता, हा तो मी मिक्सरमध्ये वेगळा फिरवून घेणार आहे आणि हा मसाला कांदा टोमॅटोचा वेगळा फिरवणार आहे. तर मी आता हा मसाला फिरवून घेते मिक्सरला. आता आपण चेक करूयात कांदा आणि टोमॅटो शिजलायचे नाही. कांदा टोमॅटो आता चांगलं शिजलाय. आता मी हे थोडं 5 ते 10 मिनिटं थंड करून घेणार आहे आणि मिक्सरला त्याचा मसाला वाटून घेणार आहे. मी कढई घेतली एक चांगली मोठी आणि ती आता तापवली आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मोठे चमचे मी तेल टाकते. तेल तापत आले त्यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकते. 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद आणि थोडी काश्मीरी लाल मिरचीची पावडर घेतलेली, ती मी आता फोडणीमध्ये टाकते. पण त्यासाठी मी थोडा गॅस मंद करते मी, नाहीतर तिखट जळू शकतं. आणि मी थोडंसं 2 थेंब पाण्याचे टाकते, म्हणजे तिखट जळत नाही. आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकते फोडणीमध्ये तेलामध्ये पहिले. आता आपण जो मसाला तयार केला होता तो मी टाकते कढईमध्ये. मीडियम गरम तेलामध्ये जर आपण जे काही फोडणीच्या साहित्यासाठी आपण हळद तिखट वगैरे जे काही काढलेलं असतं ते आपण जर टाकलं ना तेलामध्ये आणि वरून जर 2 थेंब तेल पाण्याचे टाकले ना तर आपलं तेलाला चांगला तवंगही येतो. आता हा मसाला थोडा परतून घ्यायचा आहे. थोडस आपल्याला वाटतंय गरम आहे असं तर थोडं परत थोडं मी 1 चमचा पाणी टाकलं.
यात मी थोडंसं अजून चमचाभर गरम पाणी टाकते. यात आता एक चमचा मी छोले मसाला टाकते. आपण जो खडा मसाला जो परतवला होता कोरडा आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक केलेला होता तो मी एक चमचा टाकते. या मसाल्याला मी 1 मिनिट अजून परतवते. आता कडेकडेने बघा मसाल्याला आता तेल सुटत आलेलं आहे. मी थोडा मसाला चाकून बघितला होता, मला ते खडा मसाला टाकून सुद्धा थोडं भाजी फिक्की वाटते म्हणून मी अजून अर्धा चमचा मी जो दळलेला खडा मसाला होता तो मी आता टाकते. छोल्यांचा रंग आवळा जो आपण शिजवताना टाकला होता ना त्याच्यामुळे चेंज झालेला आहे. तुम्हाला जास्त आवळे नको असतील तर तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, कारण की भाजी थोडी आंबट लागू शकते, कारण की आपण टोमॅटो पण वापरलेला आहे त्यामध्ये. तर मी हे 2-4 आवळे बाजूला काढून घेतले आणि आता हे सगळे शिजवलेले छोले मी यामध्ये मिक्स करते. आपल्याला भाजीमध्ये चाट मसाला पण टाकायचा आहे आणि मी मसाला शिजवतानाही थोडा थोडा करून मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी आता फक्त अंदाजाने 1 चमचा टाकते. नंतर तुम्ही चाकून बघू शकता, तुम्हाला जर जास्त मीठ खाण्याची सवय असेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त अंदाजाने करू शकतात. आता आपल्याला भाजी किती घट्ट हवी आणि किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी ॲड करू शकता. मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, थोडं पाणी टाकते कारण की थोड्या वेळाने थंड होईल ना तर अजून घट्ट होईल ही भाजी. आता भाजी उकळू द्यायची. त्यामध्ये मी हा चाट मसाला टाकते 1/2 चमचा. एका तडक्या पॅन मध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतले, त्यामध्ये मी आता थोडं जिरं टाकते. थोडी कोथिंबीर टाकली तरी काही हरकत नाही आणि त्यामध्ये मी थोडंसं 1/2 चमचा मी तिखट टाकते. आणि थोडी कसुरी मेथी टाकते. हे थोडं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये. आता आपण जो तडका तयार केलाय तो आता या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत.